कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। विट्याच्या सलीमची आणि नदीमची ईद स्मशानात साजरी झाली। बकरी ईद म्हटलं की मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण, सणाचा दिवस सर्वत्र आनंदी आनंद असतो। हिंदू बांधवांची जशी दिवाळी तशी मुस्लिम बांधवांची बकरी ईद। सगळे कसे नटून थटून कुटुंबासोबत राहतात, सणाचा आनंद लुटतात। या दिवशी कुणी स्मशानात जाण्याची कल्पना तरी करेल का? पण विट्याच्या सलीम शेख आणि नदीम मुल्ला या दोन तरुणांची ईद स्मशानात साजरी झाली। हे दोन तरुण विट्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू झालेल्या हिंदू बांधवांच्या अंत्यसंस्कारांची धडपड करत होते। ईदचा सण असतानाही कर्तव्य निभावण्यासाठी हे दोन मुस्लिम तरुण स्मशानभूमीत धावपळ करताना दिसत होते। कालच विटा नगरपालिकेचे 3 कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, त्यात 1 वार्ड अधिकारी आणि 2 सफाई कामगार। या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आज विट्याच्या स्मशानभूमीत मनापासून झटताना दिसत होते। मनात कसलेही भय न बाळगता किंवा भीतीपोटी कर्तव्याला पाठ न दाखवता आज सकाळी सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी रोजच्या सारखेच शहर स्वच्छ केले। या कर्मचाऱ्यांनी शहराला स्वच्छ करत घाबरू नका, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा संदेशच त्यांनी सर्वांना दिला आहे। अवघ्या विटे शहराने या कोरोना योद्ध्यांना मनापासून सलाम केला। आज सकाळी वेजे गावातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्याच्यावर विटा येथील कराड रोडवर असणाऱ्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले। यावेळी स्वतः विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके, पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे उपस्थित होते। विटा नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे आनंदा सावंत आणि इतर कर्मचारीही उपस्थित होते। नदीम आणि सलीम हे दोघे आनंदाचा ईदचा सण बाजूला सारत कर्तव्य निभावण्यासाठी हजर राहिले। ईदचा सण बाजूला ठेवत कर्तव्याला प्राधान्य देत जणू त्यांनी स्मशानात ईद साजरी केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळचे नातेवाईक 4 हात लांब राहत आहेत। जवळच्या व घरच्या माणसाचे प्रेत उचलायलाही भीतीने पुढे यायला तयार नाहीत। घरच्या लोकांनीच प्रेत टाकून दिल्याच्या अनेक घटना या कालखंडात अनेक ठिकाणी घडल्या। अशा स्थितीत जीवावर उदार होऊन अनेक डॉक्टर आरोग्य विभागाचे कर्मचारी अनेक बाधित रुग्णांना स्वतः उचलतायत, हॉस्पिटलला दाखल करतायत। इतकेच नाही तर अनेकांची प्रेतसुद्धा हेच लोक उचलतायत। याचाच प्रत्यय आज विट्यात आला। कोरोनाशी लढणाऱ्या या तमाम कोरोना योद्ध्यांना वज्रधारीचा मानाचा सलाम। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।